15 वर्षात त्यांनी या 5 जिल्ह्यातील लोकांशी जो ऋणानुबंध तयार केलेला आहे तो ऋणानुबंध मी तेवढ्याच ताकदीने पुढे घेऊन जाण्याचं काम माझ्या कारकिर्दीमध्ये करेल की आपण सगळ्यांनी आमच्या पाठीशी उभं राहावं. मागचे 5-7 दिवस झाले आपण बरंच राजकारण खरं तर TV वर आणि मीडियाच्या माध्यमातून पाहिलं असेल. याच्यावर आता खूप राजकारण झालं सगळ्या परिवारावर, त्याच्यावर योग्य वेळ आल्यावर आपण बोलूच. युवकांना माझं आव्हान आहे की एक युवक प्रतिनिधी आपल्या सगळ्यांना या निमित्ताने मिळतोय, तर त्यांनी अजून ताकदीने आता उतरून या निवडणुकीमध्ये भाग घ्यावा असं मी आवाहन करतो. मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याचं काम माझे वडील डॉक्टर सुधीर तांबे यांनी अतिशय यशस्वी पद्धतीने केलेलं आहे. मागच्या 15 वर्षामध्ये धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर, नाशिक या 5ही जिल्ह्यांमध्ये म्हणजे अगदी अहिल्याबाई होळकरांचं जन्मगाव चोंडीपासून ते गुजरातची बॉर्डर असलेल्या दडगाव तालुक्यापर्यंत प्रत्येक गावागावामध्ये जाऊन शिक्षण क्षेत्रातील प्रश्न असतील, शिक्षकांचे प्रश्न असतील, बेरोजगारांचे प्रश्न असतील, औद्योगिक क्षेत्रातील लोकांचे प्रश्न असतील, सुशिक्षित बेरोजगार कृषी शेतकरी तरुण शेतकरी यांचे प्रश्न असतील, हे जे जे पदवीधरांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचं काम डॉक्टर सुधीर तांबे यांनी अतिशय प्रामाणिकपणे केलं. आपण पाहिलं की त्यांनी त्यांच्या स्वभावातून, त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या कामातून त्यांनी या 5 जिल्ह्यामध्ये अशी माणसं जमवलेली आहेत की आता ते माणसं पक्ष किंवा कुठलाही विचार हे सगळं त्याच्या पलीकडे जाऊन हे सगळेजण त्यांच्या पाठीशी उभं राहायचं त्यांनी आजपर्यंत काम केलेलं आहे. आणि म्हणूनच त्यांच्या या सगळ्या कामाच्या पार्श्वभूमीवर आता ही निवडणूक मध्ये मी रिंगणात उतरलेलो आहे. आणि मला निश्चित खात्री आहे की त्यांचं जे काम मागच्या 15 वर्षात त्यांनी जे केलं ते पुढे घेऊन जाण्याचं काम मी यशस्वीपणे करेल. 15 वर्षात त्यांनी या 5 जिल्ह्यातील लोकांशी जो ऋणानुबंध तयार केलेला आहे तो ऋणानुबंध मी तेवढ्याच ताकदीने पुढे घेऊन जाण्याचं काम माझ्या कारकिर्दीमध्ये करेल. आणि त्यांच्यावर जसं 3 वेळा प्रेम आपण सगळ्यांनी केलं त्या पद्धतीचंच प्रेम माझ्यावर करावं असं मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. संगमनेर तालुक्याचं मतदान जे आहे ते या सगळ्या मतदानामध्ये सर्वाधिक मतदान, जवळजवळ 31,000 मतदान जे आहे ते फक्त संगमनेर तालुक्यामध्ये आहे. आणि म्हणून संगमनेर तालुक्यातील, अहमदनगर जिल्ह्यातील, आजूबाजूचे सगळे नाशिक आणि सगळ्या तालुक्यातील सर्व धुळे, जळगाव, नंदुरबारमधील सर्वच डॉक्टर सुधीर तांबे यांच्यावर प्रेम करणाऱ्या आणि आमच्या परिवारावर प्रेम करणाऱ्या लोकांना मी एवढंच आवाहन करतो की आपण सगळ्यांनी आमच्या पाठीशी उभं राहावं. मागचे 5-7 दिवस झाले आपण बरंच राजकारण खरं तर TV वर आणि मीडियाच्या माध्यमातून पाहिलं असेल. याच्यावर आता खूप राजकारण झालं सगळ्या परिवारावर, त्याच्यावर योग्य वेळ आल्यावर आपण बोलूच. परंतु आता सध्या 30 तारखेच्या निवडणुकीचं सगळ्या आणि विशेष करून युवकांना माझं आव्हान आहे की एक युवक प्रतिनिधी आपल्या सगळ्यांना या निमित्ताने मिळतोय, तर त्यांनी अजून ताकदीने आता उतरून या निवडणुकीमध्ये भाग घ्यावा असं मी आवाहन करतो. धन्यवाद.